नमस्कार, महाराष्ट्र टी व्ही लाईव्हमध्ये वारी विधानसभेची यामध्ये आपण वंचितचे जिल्हा अध्यक्ष शिवाभाऊ नरंगले यांच्याशी आज काही गप्पा गोष्टी आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसंबंधी चर्चा करणार आहोत. नमस्कार शिवाभाऊ. नमस्कार. पहिला प्रश्न, आपल्याला विधानसभेची 100% तिकीट मिळणार का? वंचित बहुजन आघाडीची लोहा कंधार विधानसभेची उमेदवारी कोणाला द्यायची हा सर्वस्वी अधिकार आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा आहे. पण 2019 वंचित बहुजन आघाडीचा दुसऱ्या क्रमांकाचा उमेदवार म्हणून मी आपल्याला निश्चितपणानं सांगतो, उमेदवारी मला मिळेल, चंद्रसेन पाटलाला मिळेल, डॉक्टर संजय पवार सरांना मिळेल किंवा डॉक्टर राम केंद्रे सरांना मिळेल. पण वंचित बहुजन आघाडीकडं एवढ्या उमेदवारी मागत आहे याचा मनस्वी आनंद मला आहे की या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचा मतदार मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला. त्याच्या साथीला इथला ओबीसी समाज बांधव उभा टाकलाय आणि या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा आमदार होणार आहे हे चित्र या ठिकाणी उभा टाकलेला आहे. त्यामुळं कदाचित वंचित बहुजन आघाडीकडे उमेदवारांची संख्या खूप मोठी वाढलेली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या तुलनेमध्ये या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीकडे उमेदवारांची संख्या मोठी आहे आणि आम्ही सर्वांनी, मी असेल, चंद्रशेन पाटील असतील, डॉक्टर संजय पवार असतील, डॉक्टर राम केंद्रे असतील, या सर्वांनी या लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये कोणाला उमेदवारी द्यायची आहे याचे सर्वस्वी अधिकार आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना दिलेले आहेत. आणि आम्ही चौघांनीही असा निर्णय घेतलेला आहे की बाळासाहेब ज्यांना उमेदवारी देतील त्यांच्या पाठीमागं या ठिकाणी सगळ्यांनी उभा टाकायचे, सगळ्यांनी त्या उमेदवाराचा प्रचार करायचा आहे असा निर्णय आम्ही चौघांनी या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणून बाळासाहेब कोणालाही उमेदवारी देऊ पण या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आमदार म्हणून या ठिकाणी निवडून द्यायचा आहे हा ठराव आम्ही सगळ्यांनी म्हणून पारित केलेला आहे. जर इतर पक्षाशी सुद्धा बाळासाहेबांनी युती केली तर आपण इतर पक्षाच्या उमेदवाराचं काम करणार नाही. बाळासाहेबांचा निर्णय हा आमच्यासाठी अंतिम निर्णय असतो पण आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी हा दुसऱ्या 2019 दुसऱ्या क्रमांकाचे मत घेणारा हा मतदारसंघ आहे. युती कोणासोबत होईल, बाळासाहेब कोणासोबत करतील नाही करतील, पण हा मतदारसंघ वंचित बहुजन आघाडीला निश्चितपणानं सुटेल असा दावा मी वंचित बहुजन आघाडीचा नांदेडचा जिल्हा अध्यक्ष म्हणून सांगतो की लोहा मतदारसंघ हा कुठल्याही पक्षाला मिळणार नाही, हा मतदारसंघ वंचित बहुजन आघाडीकडेच राहील. अशी एक दुसरी चर्चा आहे, म्हणजे ताजी चर्चा, की आपण लोकसभेसाठी असले देगलूर बिलोलीची पोटनिवडणूक झाली. त्या निवडणुकीच्या प्रचाराच्या दिवशी, ज्या दिवशी बाळासाहेब आले होते, बाळासाहेबांनी आदरणीय अंजलीताई आंबेडकर त्या सभेला आले होते, बाळासाहेबांनी हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर माझ्या गाडीमध्ये बसले होते, तेव्हाच चर्चा झाली. साहेब मला तेव्हाच म्हणले होते की लोकसभेची तयारी करा, पण मी साहेबांना त्यावेळेस स्पष्टपणानं अगदी प्रामाणिकपणे सांगितलं होतं की माझी तयारी लोकसभेच्या दृष्टीनं कुठलीही नाही. लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये सातत्यानं मी इथल्या जनतेच्या संपर्कामध्ये आहे. 40,000 टप्पा गेल्या निवडणुकीमध्ये आपण या ठिकाणी गाठलेला आहे, त्यामुळं मला जर आपण उमेदवारी देत असाल तर मी लोहा विधानसभा मतदारसंघच लढवणार, मी नांदेड लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नाही अशी स्पष्ट भूमिका मी त्यावेळेस त्या ठिकाणी घेतलेली आहे. गेल्याही झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना मी स्पष्टपणे सांगले मी उमेदवारी मागणार नाही, बाळासाहेब ज्यांना उमेदवारी देतील त्यांचा प्रचार मी करणार आहे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी नांदेड लोकसभेची उमेदवारी ॲडव्होकेट अविनाश भोसीकर यांना दिली आणि आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी, वंचित बहुजन आघाडीचा संबंध नांदेड जिल्ह्यातल्या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून या ठिकाणी काम करून 1,00,000 आसपास ही वंचित बहुजन आघाडी ॲडव्होकेट अविनाश भोसीकर यांना आम्ही त्या ठिकाणी मतं मिळवून दिलेली आहेत.
इतर उमेदवारासारखं आपण देखील क्रीडा स्पर्धा यात्रा जी काढलेली त्याचा मूळ उद्देश काय? आदरणीय बाळासाहेबांनी हा मतदारसंघ लढवण्याचं फायनल केलेलं आहे. उमेदवार जरी चार असले तर चारही उमेदवारांना घरी बसणं हे योग्य नाही. त्यामुळं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी घेतलेले आरक्षणाच्या बाबतीतले मुद्दे असतील किंवा मुस्लिम समाजाच्या बाजूनं जी काही मुद्दे घेतलेले आहेत ते, आणि आम्ही इथं केलेलं काम या मतदारसंघामध्ये आंदोलनं असतील, मोर्चे असतील, जी काही कामं झालेली आहेत, आणि आमची निशाणी गॅस सिलेंडर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे आम्हाला दारादारामध्ये मतदाराच्या दारात ह्या सगळ्या गोष्टी घेऊन जायचं आहे. या मतदारसंघामध्ये पैसा लागतो हे सर्वसामान्य मतदाराच्या डोक्यामध्ये बिंबवण्याचं काम चालू आहे. या चरणस्पर्शीच्या या माध्यमातून आम्ही एक महापुरुषांचा विचार, आंबेडकरीवादी विचाराचा विचार हे घेऊन प्रत्येक मतदारापर्यंत जाऊन त्यांच्या पायाला चरणस्पर्श करून आपण वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे उभं राहावं, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मतदान करावं यासाठी ही चरणस्पर्श यात्रा आहे. एकीकडे जनशक्ती आणि धनशक्ती, तर आम्ही जनशक्ती उभा करण्यासाठी ही चरणस्पर्श यात्रा या ठिकाणी काढत आहोत. आता इथं आता आपण म्हणालात भाऊ धनशक्तीच्या विरोधात आपण हे करणार आहेत, मतदार बांधवांना आपण काय आवाहन करणार आहेत? इथल्या मतदाराची मानसिकता धनशक्तीच्या विरोधात आहे, घराणेशाहीच्या विरोधात आहे. गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका झालेल्या नाही. पाठीमागे जे काही विधानसभेच्या निवडणुका झाल्या मला वाटते 2004 नंतर या मतदारसंघामध्ये पैशाचं राजकारण इथल्या धनदांडग्या लोकांनी आणलेलं आहे. लोकांच्या डोक्यामध्ये एक नेरेटिव्ह सेट केला आहे की ज्याच्याकडे पैसे आहेत तो आमदार होऊ शकतो. पण आम्ही एक चळवळीतले कार्यकर्ते असल्यामुळं या ठिकाणच्या गेल्या 20 जनतेमध्ये असलेला जनसंपर्क, लोकांची केलेली कामं एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून या मतदारसंघामध्ये तयार केलेली प्रतिमा या बळावर धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती घेऊन या ठिकाणी आम्ही उभा टाकणार आहोत. गेल्याही निवडणुकीमध्ये 1 कोणाला चाही न पासता लोकशाहीची निवडणूक आम्ही या विधानसभा मतदारसंघामध्ये लढवली. इथल्या स्वाभिमानी जनतेने, लोहा कंदारच्या स्वाभिमानी जनतेने माझ्यासारख्या एका शेतकरी कुटुंबातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला 40,000 जवळपास मतदान देऊन धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती या ठिकाणी निवडणूक जिंकू शकते हा आत्मविश्वास इथल्या मतदारामध्ये 2019 निवडणुकीनं दिसून आलेला आहे. आणि 2024 निवडणुकीमध्ये इथल्या धनदांडग्या लोकांना, जे की संस्था चालक आहेत, ज्यांच्याकडे दारूची दुकानं आहेत, लाखो रुपयाचा भ्रष्टाचार त्यांच्या कार्यकाळामध्ये झालेला आहे, अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी इथली जनता तयार झालेली आहे. यावेळेस या मतदारसंघामध्ये सर्वसामान्य माणसाला आमदार करण्याचा मानस इथल्या लोहा कंदार विधानसभा मतदारसंघातल्या मतदारांनी केलेला आहे. आणि मला खात्री आहे की या निवडणुकीमध्ये सगळ्या पक्षाला नाकारून, धनदांडग्या लोकांना नाकारून इथला मतदार हा सर्वसामान्य माणसाला आमदार करणार आहे. वंचित बहुजन आघाडीचा जो कोणी उमेदवार राहील त्या उमेदवाराच्या पाठीमागे इथला संबंध बहुजन समाज उभा टाकेल. आणि येणाऱ्या 2024 निवडणुकीमध्ये इथं वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार हा आमदार राहील एवढी खात्री आजच्या या मुलाखतीच्या निमित्ताने मी तुम्हाला देतो. आता लोकसभेच्या अनुषंगाने जे उमेदवार जसं पाहिजे फिरायला होते गावोगावी तशा उमेदवारांनी फिरले नाही भाऊ, त्याच्यामुळं बरेच मतदान कमी पडलेत लोकसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीला. विधानसभेत जर तसं चित्र पाहायला मिळालं तर विधान
प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता हा आपली भूमिका घेऊन जात असतो. वंचित बहुजन आघाडीची भूमिका आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका, मग ती ओबीसीच्या बाबतीतली असेल, मुस्लिम समाज बांधवांच्या बाबतीतली असेल, ओबीसी एसटी या सर्वांच्या बाबतीत बाळासाहेबांनी ज्या काही भूमिका घेतलेल्या आहेत, वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जी काही आंदोलनं झालेली आहेत, वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही जो काही इथल्या मतदाराला न्याय मिळवून दिलेला आहे, हे सर्व प्रश्न घेऊन आम्ही मतदाराच्या दारामध्ये आमची भूमिका मांडण्यासाठी चरणस्पर्श यात्रेच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाणार आहोत. एकीकडं धनशक्तीची भाषा करणाऱ्याच्या विरोधात आम्ही चरणस्पर्श यात्रेच्या माध्यमातून इथल्या मतदार राजाला एक नोट आणि एक वोट या चरणस्पर्श यात्रेच्या माध्यमातून आम्ही मागणार आहोत. म्हणजे पैसे तुम्ही मागणार आहेत का, देणार आहेत तुम्ही पैसे त्यांना? एक नोट एक वोट. मी माझं राजकारण माझ्या वडिलापासून नरंगले कुटुंबियानं कधीही पैशाचं राजकारण केले नाही. माझे वडील अनेक वर्ष पानभोशीच्या ग्रामपंचायतचे सरपंच होते, 15 वर्ष पंचायत समितीचे सदस्य होते. आम्ही कधीही पैशाचं राजकारण केलं नाही, कारण आमच्याकडे पैसेही नाही. पण आम्ही एक विचार घेऊन या ठिकाणी मैदानामध्ये आहोत. मला खात्री आहे गेल्या निवडणुकीमध्ये अनेक मतदार बांधवांनी, अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी मला आर्थिक मदत केली होती, बाळासाहेबांनी यावेळेसही संधी दिली, तर अनेक आदर्श हात मला मदत करायला तयार आहेत. बरं, बाळासाहेब प्रत्येक वेळेस नवीन नवीन चेहरे देत राहतात, असं आतापर्यंत कुठल्याही एकाच उमेदवाराला डबल उमेदवारी दिली नाही, मग आता आपल्याला उमेदवारी कन्फर्म आहे असं वाटतंय? मी प्रामाणिकपणे बाळासाहेबांना सांगितलंय की मी 5 वर्ष या मतदारसंघामध्ये काम केलंय, जिल्हा अध्यक्ष म्हणून पद घेऊन या ठिकाणी काम केलंय, कार्यकर्ता म्हणून माझा तो हक्क आहे आणि मी माझ्या नेत्याकडे मागितलाय. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी मला जर उमेदवारी दिली तर निश्चित मी निवडणूक लढवणार आहे. बाळासाहेबांनी माझ्याऐवजी मग ते चंद्रसेन पाटलाला देव, डॉक्टर संजय पवारांना देव की डॉक्टर राम केंद्रेंना देव, त्यांना जरी उमेदवारी दिली तर मी स्वतः उमेदवार आहे असं समजून पक्षाची ताकद त्यांच्या पाठीमागे उभा करणार आहे. सध्या वंचितमध्ये गटातटाचं राजकारण बघायला मिळते भाऊ, बरेच कार्यकर्ते नाराज आपल्यावर झाल्याचं चित्र पाहायला मिळते, याचं नेमकं कारण काय आहे नाराज होण्याचं? नाराजगी दूर करण्यासाठी आपण काय करणार आहेत आता? मयूर भाऊ, एका कुटुंबामध्ये 5 व्यक्ती असले तर 3 एकीकडे असतात, 2 एकीकडे असतात, हा राजकीय पक्ष आहे. बाकीच्या पक्षामध्ये अनेक गटतट असतील, पण पक्षामध्ये काम करत असताना प्रत्येक कार्यकर्त्याचा मनासारखा पक्ष चालत नसतो. पद एक असतं, इच्छुक 4 असतात. साहजिकच पक्षामध्ये थोडी बहुत नाराजी वाटते. मला वाटते कुठल्याही कार्यकर्त्यामध्ये नाराजी नाही, सगळे बाळासाहेबांना मानणारे आहेत. फेसबुकवर बऱ्याच दिवसापासून चाललेलं आहे की गटातटाचं राजकारण तुमचं, बिलकुल फेसबुकमध्ये बरेच लिहित आहेत, पोस्ट सोडत आहेत, मला बऱ्याच व्हायरल झाले. मला वाटते की एक मानसिकता विरोधी असणारे लोक असतात. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांवर फेसबुकच्या माध्यमातून अनेक जण टीका करतात, आणि ज्यांना टीका होत नाही, मी असा मानणारा कार्यकर्ता आहे की ज्या माणसावर टीका होते तो माणूस योग्य दिशेने चाललाय असं बाबासाहेबांनी सांगितलं होतं, की ज्याच्यावर टीका होती त्याचा मार्ग योग्य आहे. मला वाटतंय माझ्यावर जर कोणी फेसबुकच्या माध्यमातून त्या टीका करत असतील तर मी योग्य दिशेने चालू असं मी समजतो. बौद्ध समाजाचं म्हणजे नाराज तुमच्यावर भरपूर प्रमाणात आहे असं बऱ्याच लोकांचं कार्यकर्त्याचं म्हणणं येत आहे. मला त्याची नाराजगी दूर कशा पद्धतीने? 5वा बौद्ध समाजाचा माणूस दाखवा की त्याची नाराजी माझ्याबद्दल आहे. काही इतर समाजाचे म्हणण्यापेक्षा, सॉरी, इतर पक्षाचे काही लोक आहेत की ज्यांचा रिमोट हा इतर राजकीय नेत्यापाशी आहे, तेच कार्यकर्ते मुद्दामून या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आणि माझ्यावर टीका करत आहे. बरं, पक्षवाढीसाठी आपण आजपर्यंत काय काय कामं केलेली आहेत? आपण पत्रकार आहात. गेल्या 5 वर्षामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये
कुठला पदाधिकारी आहे की माझ्या एवढा मतदारसंघामध्ये जनसंपर्क केलेला कार्यकर्ता आहे. वाडी असो, तांडा असो, छोटा तो छोटं गाव असो, या मतदारसंघामधला कुठलाही कार्यक्रम असो, मग सुखातला असो का दुःखातला असो, त्या ठिकाणी मी उपस्थित राहिलो नाही असं कधीही झालं नाही. एखाद्या गावात सप्ताह आहे तर तिथलं काल्याचं कीर्तन मी सोडलेलं नाही. आपल्या शाखा का ओपन झाल्या नाहीत भाऊ? प्रत्येक गावामध्ये शाखा झालेल्या आहेत. प्रत्येक गावामध्ये आजही आपण जर मला मागितला प्रत्येक गावामध्ये कार्यकर्त्याची टीम आहे. एक पक्षाची टीम आहे, एक वंचित बहुजन आघाडीला मानणाऱ्या कार्यकर्त्याची टीम आहे. निवडणुकीत आम्ही उतरतो याचा अर्थ आमच्याकडे बांधणी नाही, बुथावर माणसं नाहीत असं अजिबात नाही. प्रत्येक बुथावर किमान 10 कार्यकर्ते. लोकसभेला मग का भेटले नाहीत भाऊ? बुथावर कार्यकर्तेच नव्हते, तुमचे फॉर्म भेटले नाहीत, काहीच नाही. लोकसभेला आपला मतदारसंघ हा लातूर लोकसभेमध्ये होता आणि माझ्यासहित सगळी टीम ही नांदेड लोकसभेमध्ये होती. त्यातल्या त्यात लातूर लोकसभेचे उमेदवार यांनी प्रचाराची यंत्रणा राबवली नाही. पॉम्प्लेट नाही, पोस्टर नाही, कार्यकर्त्याला प्रचाराचं साधन उपलब्ध करून दिलं नाही आणि इथल्या मतदारांमध्ये असा संभ्रम निर्माण झाला की उमेदवार हा निवडणूक लढू इच्छित नाही असा चुकीचा संदेश मतदारसंघामध्ये गेला. तरी मी तुम्हाला स्वाभिमानानं सांगतो की लातूर लोकसभेमध्ये सगळ्यात जास्त मतदान हे लोहा कंधार विधानसभा मतदारसंघामध्ये 9700 मतं ही वंचित बहुजन आघाडीला मिळालेली आहेत. उमेदवाराच्या स्वतःच्या उद्गीर मतदारसंघामध्ये 4500 मतं मिळाली. याचा अर्थ असा होत नाही की इथल्या मतदारांनी मतदान दिलं नाही. बाळासाहेबांना मानणाऱ्या, वंचित बहुजन आघाडीला मानणाऱ्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांना, म्हणजे आजही या मतदारसंघामध्ये 9700 मतदार, हा उमेदवार असो नसो, वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेबांकडे बघून मतदान करणारा 9000 म्हणजे 10000 मतं या मतदारसंघामध्ये आजही वंचित बहुजन आघाडीची तयार आहेत. गेल्या निवडणुकीमध्ये 40000 मतं मिळाली. तो मतदार विधानसभेला कुठेही सोडून जाणार नाही. प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते. आपण जर उद्या जिल्हा परिषदेची वेगळी निवडणूक, पंचायत समितीची निवडणूक वेगळी, गावची ग्रामपंचायत वेगळी, ती राष्ट्रीय निवडणूक होती, त्यामुळं मताचं कमीवारी टक्केवारी झाली असेल, पण आपल्याला लोकसभेला मतं मिळाले नाहीत म्हणून विधानसभेला मिळत नाही असं त्याचा अर्थ होणार नाही. तर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार हा 30-40000 मतांनी या मतदारसंघामध्ये निवडून येईल अशी मी तुम्हाला खात्री देतो. जर तुमचा उमेदवार निवडून आला तर आपला पुढील विकासाचा अजेंडा काय? मला वाटते विकास नावाचा शब्दच गेल्या 20 वर्षांमध्ये इथल्या मतदाराच्या कानावर पडला नाही. निवडणुकीमध्ये पैसे द्यायचे, 500-1000 रुपये द्यायचे आणि पुन्हा 5 वर्षालाच या ठिकाणी पैशाचा गोष्टी करून पुन्हा मतदारसंघामध्ये मतदान मागायला यायचं. या मतदारसंघामध्ये एमआयडीसी उभा टाकू शकतात, मग फुलवळसारखं एमआयडीसीसाठी त्याचे सर्व सोयीयुक्त असलेलं ठिकाण आहे. इकडं सावरगाव आहे, निसर्गानं या ठिकाणी खूप मोठी संधी उद्योगधंदे उभा करण्यासाठी या मतदारसंघामध्ये दिलेली आहे. जर लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेमध्ये माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला काम करण्याची संधी इथल्या जनतेनं दिली, निश्चितच आम्ही या मतदारसंघामध्ये एमआयडीसी आणू. या मतदारसंघामध्ये सीताफळ मोठ्या प्रमाणावर पिकते, त्याच्या माध्यमातून त्याच्यावर प्रक्रिया करून आपण औषधी बनवू शकतो. अनेक निसर्गानं दिलेल्या या ठिकाणी जे काही देणगी आहे त्याचा उपयोग करून या ठिकाणी आपण कारखाने, खरं तर मला आपल्या माध्यमातून सांगायचंय की अनेक उमेदवार पुण्याला जाऊन त्या ठिकाणी मेळावा घेत आहेत. खरं तर त्यांना लाज वाटली पाहिजे की लोहा कंधार मतदारसंघामधला तरुण उपजीविकेसाठी त्या ठिकाणी पुण्यामध्ये जातोय. ते जर उद्योगधंदे या ठिकाणी उभा राहिले असते तर लोहा कंधारच्या कुठल्याही तरुणाला पुन्हा मुंबईला जाऊन नोकरी करायची, हैदराबादला जाऊन करायची गरज पडली नसती. याचं पाप कोणाला आहे भाऊ? याचं पाप इथल्या धनदांड्या लोकांना आहे. ज्यांनी ज्यांनी सत्ता भोंगली ती सगळेच त्यांना या मतदारसंघामध्ये पाप लागलेलं आहे. जनतेच कार्यकर्त्यांचे मेळावे पुण्यात सारख्या ठिकाणी व्हायलेत, मग कंधार शहरात आणि लोहामध्ये एकही मेळावा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने का घेण्यात आला नाही आजपर्यंत? आपल्याला आठवत असेल
गेल्या 5 महिन्यापूर्वी आदरणीय सुजात साहेब आंबेडकर या ठिकाणी आले होते. आपण लोह्याला भव्य दिव्य असा निर्धार मेळावा घेतला. आदरणीय अंजलिताई आंबेडकर या मतदारसंघामध्ये 2 दिवस होते. आपण कार्यकर्त्याच्या बैठका कार्यकर्त्याचं प्रशिक्षणही त्यांच्या उपस्थितीमध्ये घेतलेलं आहे आणि वेळोवेळी बैठकाचं सत्र या ठिकाणी चालूच असतं. सुशिक्षित बेरोजगारांची एवढी संख्या आहे आपल्या लोहा कंधार विधानसभेमध्ये, तर त्यांच्यासाठी आपण काय करणार आहात भविष्यात? मी सांगितलं ना, वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार या ठिकाणी निवडून आला, निश्चितच तरुणाच्या हाताला काम मिळेल असे उद्योगधंदे या ठिकाणी आम्ही उभा करू. सध्याची परिस्थिती अशी आहे, दवाखाना असेल, पोलीस स्टेशन असेल, पंचायत समिती असेल, कुठल्याही शासकीय कार्यालयामध्ये सर्वसामान्य माणूस पैसे दिल्याशिवाय त्या ठिकाणी काम होत नाही. इथल्या लोकप्रतिनिधीचा वचक प्रशासनावर राहिलेला नाही. निश्चितच वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार या ठिकाणी निवडून आल्यानंतर आम्ही प्रशासन आपल्या दारी हा उपक्रम राबू आणि सर्वसामान्य माणसाला कुठलीही अडचण त्यांच्या कामासाठी आम्ही येऊ देणार नाही. तर आमच्या चॅनलच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना व इथल्या मतदार बांधवांना काय आवाहन करणार आहेत आपण? मी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना, इथल्या समस्त आंबेडकरवादी विचाराच्या कार्यकर्त्यांना, इथल्या समस्त बहुजनांना, इथल्या ओबीसी समाज बांधवांना आणि बाळासाहेब आंबेडकरावर प्रेम करणाऱ्या समस्त जनतेला मी या ठिकाणी नम्रपणे विनंती करतो की 2024 ची निवडणूक ही वंचित बहुजन आघाडीसाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांसाठी अत्यंत महत्वाची आहे. कुठलाही वैयक्तिक स्वार्थ माझ्यासहित आपण न पाहता या निवडणुकीमध्ये इथला सर्वसामान्य माणूस आमदार झाला पाहिजे. वंचित बहुजन आघाडीचा झेंडा या लोहा कंधार विधानसभा मतदारसंघावर फडकावा अशी विनंती आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतो आणि आपण सर्वांनी 21 सप्टेंबर पासून निघणाऱ्या चरणस्पर्श यात्रेला आपण सर्वांनी सहकार्य करावं एवढी विनंती आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करतो आणि थांबतो. जय भीम, जय बसव, जय ओबीसी. फोटो बरोबर मधला अर्धवट्या बहुजन आघाडीच्या वतीनं जी काही आंदोलनं करण्यात आली, सामाजिक उपक्रम करण्यात आली,